आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची पूजा महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येते. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरपूर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूजेचे आमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना पूजेचे आमंत्रण देण्यात आले. आषाढी एकादशी 10 जुलैला आहे, त्यानिमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणींची पूजा करण्याची परंपरा आहे, तर त्यानिमित्ताने मंदिर समितीच्या वतीनं त्यांना आज आम्ही इथं निमंत्रण देण्यासाठी आलेले आहोत. आज या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या विचाराच्या पाठीमागे आम्ही सर्व अखंड शिवसैनिक त्या ठिकाणी साहेबांच्या विचाराचं समर्थन करतो आहे. आणि या समर्थनार्थ मी पंढरपूर उपजिल्हाप्रमुख महेश राणा साठे हे साहेबांच्या विचाराबरोबर साहेबांबरोबर मी या ठिकाणी असंख्य शिवसैनिकांसह त्या ठिकाणी असणार आहे. आज साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर साहेब त्या ठिकाणी तळागाळापासून सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असणारे असंही एक व्यक्तिमत्व आहे आणि ते विकासनशील व्यक्तिमत्व आहे. आणि आम्हाला खात्री आहे की साहेब नक्कीच महाराष्ट्राला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जातील. आजपर्यंत जो इतिहास घडलेला नाही तो इतिहास घडेल अशी आम्हाला ठाम खात्री आहे. आणि त्यांच्या या जे सरकार स्थापन झालेलं एकनाथजी शिंदे साहेबांचं या सरकारला विठ्ठलाच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करतो की हे सरकार अखंड घे पुढील 1-20 वर्षे याच पद्धतीनं काम करो आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करो अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. आणि मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या सहकार्यासह समर्थन करतो आणि मी त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांच्या विचाराबरोबर आहे. मी त्यांच्याबरोबर अखंड मला वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्याबरोबर राहील. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.